नमस्कार शेतकरी मित्रो, आम्ही आज पाथर्डी तालुक्यातील मुख्य गरवाडी या गावी आलो आहोत आणि इथले प्रगतशील तरुण शेतकरी आमचे मित्र सुधा मुखेकर यांच्या कपाशी प्लॉटमध्ये आलो आहोत. आता तुम्हाला एक अतिशयोक्ती वाटेल, हे सगळे ओळख करण्याच्या अगोदर पण सांगतो. आपला कॅमेरा थोडासा झूम करून दाखवा सर, पाठीमागं थोडासा उंची करून. पाठीमागची सरकी दिसते कपाशी दिसते का? हां. आणि ही कपाशी दाखवा शेतकऱ्यांना बरोबर. आता मला तुम्हाला सांगायचं, याच्यात ह्या माध्यमातून मला सांगायचं काय शेतकरी मित्र हो, का पोषण भूमी अमृत खताचं पोषण काय आहे, खालच्या सरकीमधली उंची आणि ह्या सरकीची उंची, तिची फुटवे, तिचं खोड आणि त्याच्यामधला तफावत आपण सरांच्याच माध्यमातून, मित्राच्याच माध्यमातून आपण त्यांच्या तोंडातून ऐकू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सुधा मावसाहेब मुखेकर. तालुका पाथर्डी. गाव मुखेकर वाडी. अच्छा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 91 19 56 43. अच्छा. सगळ्यात महत्वाचं, ही व्हरायटी कोणती आहे? CCS 63-09. कोणती? CCS 63-09. अच्छा. आता एक क्षेत्र किती आहे आपण सर्व पाहतोय, एक टोटल क्षेत्र किती आहे? 41 गुंठे. 41 गुंठे. अच्छा बरोबर. आता याला ज्यावेळेस तुम्ही सरकी लावली बरोबर, त्यावेळेस याला याला पोषण म्हणजे खाली आपण जे म्हणतो, खाली लोक इकडचे बऱ्यापैकी लोक मी पाहतोय, शेतकरी सगळे केमिकल रासायनिक वगैरे टाकतात, युरिया असेल 10-20-26 असेल. तर तुम्हाला आपलं शॉप पण दिलेलं आहे, म्हणजे इकडचं काम पण तुम्ही पाहताय इकडच्या ह्या भागातलं. तर तुम्ही ह्या ह्या कपाशीला खाली काय टाकेल? बेसर डोसला आपलं भूमिअमृत. भूमिअमृत खत किती गुण आहे? 10 गुण. अजून त्याच्यामध्ये काय घेतलं होतं का? त्याच्यानंतर आपण त्याला ड्रेसिंग केली आपली भूमीची, आरतीची आपण त्याला. हां. 15 दिवसाला केली आपण. किती? 3 वेळेस केली. 3 वेळेस. हो. अच्छा बरोबर. नाही, भूमिअमृत बरोबर अजून याला खत खाली काय घेतलेलं आहे? अजून त्याच्यामध्ये रासायनिक खत कोण कुठलं? टोटल आपलं ऑर्गॅनिक खत आहे पूर्ण भूमिअमृत. अच्छा. याच्याबद्दल कुठलं काहीच नाही. हा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये रूट केअर वगैरे आपला मायक्रोराइझर घेतला होता का? मायक्रोराइझर घेतलेला आहे आपला. किती घेतला होता? तो 10 गोण्यामध्ये आपण 2 पुढे घेतलं होतं बरोबर. शेतकरी मित्र, याच्यातून संदेश काय आहे का? सरांनी केमिकलच्या वर स्प्रे काय घेतले? केमिकलचे स्प्रे याला असे पहिला आपल्या याच्यावर मावा पाडला होता ना, त्याच्यासाठी आपण कॉम्प्युटर वापरलं होतं. हा. तो आणि आपण आपलं भूमिअमृतवाल्याचाच वापरलेलं आहे. हा. ग्रीन पॉवर. हा. आपण असं समजा आपण जे रासायनिक आहे आपण स्प्रे जर द्यायचं असलं तर आपण आळी यासाठी देऊ शकतो. हा बरोबर. केमिकलमध्ये टॉनिक बिनिक लागते. आपण टोटल शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं भूमिचार्जवर आपलं टोटल त्यांचं ते वापरावं. याच्यातून शेतकऱ्याची. हा. याच्यातून नाही, याच्यातून संदेश काय शेतकरी मित्र, आज थोडासा कार्यक्रमानिमित्त पण इकडे आलो होतो, पण सरांच्या बोलण्यात हे आलं का आसपासचा एकही कोणाचा प्लॉट नाही असा जे आमचे विरेबी वापरलेलं नाही, रासायनिक कुठलंही खत नाही, पूर्ण गॅरंटेड आहे. सगळ्यात महत्वाचं एक भावकी काय असते, समजा आम्ही सर्व मुखेकर आहोत, आता बरेचसे लोकांनी ठीक आहे बघ काय नवीन चालू केलंय, काय हे केलंय, कसली कंपनी काय, त्याच्यामुळे कोणी जास्त कोणी जास्त इकडे फारसं वापरलं नाही, पण 25-30% ज्या लोकांनी वापरलं, सरांनी वापरलं, आज तेच लोक इथं प्लॉट येऊन पाहतात. खालचे एक सरांना मग आपण भेटलो होतो, ते काय म्हणे एवढ्या परिसरात? त्याने परवा दिवशी आपले CCS 63-09 साहेब आले. अच्छा. हा. कंपनीचे सीडचे वाले दोन साहेब वेगवेगळे कंपनीचे सीडचे साहेब होते. बर बर. त्यांनी महत्वाचं मला एवढं विचारलं, तिथे म्हणजे जोडीदार आला तर मी त्यांना म्हणलं होतो आम्ही तुमच्या बी साठी नाही बनवलेले सर, की आमचा खताचा पॉवर आहे रिझल्ट. हा. बी पूर्ण लोक तर देऊ राहिले महाराष्ट्रामध्ये ठीक आहे, पण सर की कोणी बनवत नाही. तर त्यांच्या कंपनी सीडचे दोन साहेब होते, पण एक साहेब खाली उतरून माझी चर्चा केली, त्यांनी सुद्धा मला माझ्या संग तुम्ही 10 मिनिटं बोलू शकता का? म्हणलं बोलू शकतो, काय अडचण. ते म्हणले तुम्ही सरकीचे खोडं बनवले कसे? मी सरकीचा साहेब आहे म्हणले. आज बहुत शेतकऱ्यांनी खोडं बनवले, आज आपली सरकी 6.5 झाली म्हणजे तुम्ही खोडं बनवले कसे? आम्हाला त्या तुकाराम सरांची माहिती द्या म्हणले, आणि आम्ही लोकांना याच्याबद्दल अशी माहिती देऊ, तुम्ही 100% वापरा. कारण की आम्ही असं बोललो म्हणले साहेब, असं म्हणले तुमच्यापेक्षा आमचं म्हणजे तोंड पुराणा बोलायला बरोबर. आम्हाला ते म्हणले विठ्ठल गाडी आम्हाला सांगितलं म्हणले, माणूस जरा यंगडचे म्हणले, तसं काही नाही, पण तुम्ही समजून घ्या त्याची. अच्छा. तुम्ही तुमच्या पिशीच्या वाहनावर जाता, पण त्या माणसाने त्याचा खताचा रिझल्ट आहे, हा तुमचा पिशीचा म्हणजे तुमचा ते बेचा रिझल्ट नाही. अगदी बरोबर. हा तुमचा खताचा सगळ्यात महत्वाचा शेतकरी मित्र. ज्यावेळेस वावरामधून पैपै चालतात, वावरामध्ये कडी आल्यानंतर तुम्ही चप्पल काढा, वावरामध्ये चक्कर मारा, परत वर जा, तुम्हाला वावरामध्ये एकदम भुसभुशीत दिसणार. सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याची परिस्थिती अशी. एक मिनिटं कॅमेरा दाखवा सर, एक मिनिटं. हे जर म्हटले तुम्ही जमीन पाही पूर्ण एकदम पाहा, सहज एकदम असं हवं. हा. याच्यापेक्षा हे काय? हा. काही नाही. अशी केमिकलवर जमीन ही होणार आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं हे पहा, 2 महिन्याचं झाड आहे कपाशी आहे, एवढं खोड बघा, खोड एवढं खोड नाही राहत. आज मंजूर यांनी केलं कोणी? सगळ्यात महत्वाचं जे फुटवे पहा, पाते पहा, आपण जे म्हणतोय हे पहा. कालचे एक बरं का सर, पाठीमाग घ्या.
सर्वात महत्त्वाचं सोनईच्या एका शेतकऱ्याने काय सांगितलं, नुसती सरकीची हाईट होऊन उपयोग नाही, तिचं ग्रोथ कशी आहे, तिची 2 महिन्याची सरकीची तुम्ही जर प्रत्यक्ष पाहिला पाहता दुडी बघायची साठी समज दुडी तयार नाही, आपली दुडी झाली काय रेवणी टोटल भूमी ताकद ही शेतकरी वापरू अशी आमची विनंती शेतकरी 60 दिवसात दुडी तयार एक वेळेस अवश्य भूमी अमृत साठी सहकार्य करावं. नाही सगळ्यात महत्वाचं माती पाहा तुम्ही एवढी माती भूषित भूसभूषित मला सांगा रासायनिक केमिकल होईल का, होणारच नाही. अजून एक ह्या माध्यमातून सत्यता काय म्हणतोय सर, पुढे ह्या माध्यमातून सत्यता अजून एक म्हणतोय सर, का तुम्ही खत जमिनीला भूमी अमृत पोषण हे जर दिलं आपण, समजा सरांनी किती याला भूमी चार्जर किती गेलंय, भूमी चार्जर का याला आपण 8 लिटर सोडलं आतापर्यंत, हो 8 लिटर भूमी चार्जर गोण्या किती 10 गोण्या म्हणजे ते 550 रुपयाने तो खर्च झाला समजा 5500 आपला रासायनिकमुळं आणि ऑर्गॅनिक खत आपलं भूमी अमृत त्याच्यामुळे आपला कमीत कमी 50% खर्च वाचला. सगळ्यात महत्त्वाचं बैल जे वावरात चालतात पैल सुद्धा बदलतो, बैलाला रांजड जात नाही. मी स्वतः शेतकरी मी आवले आहे, स्वतः आपल्या वावरामध्ये येऊन पागावं करावं मग ते स्वतः करा, असा कुठलाही प्रॉब्लेम नाही. आपण जे सांगतो नाही सांगण्यासाठी केलेली ही गोष्ट कुठली नाही, स्वतः देणे आपल्या वावरात. आमच्या गावातील सगळ्यात महत्वाचं आता सगळ्यांकडे भावकी राहते, सगळ्यांकडे गावातले लोक राहतात, स्थानिक गावात आलोय मी स्वतः, माझ्या मूळ गावी माझ्या राहत्या गावी जे माझं मूळ गाव आहे बालपण गेलंय त्या गावी आले, ज्या शेतकऱ्यांनी ज्या आमच्या भावकीच्या लोकांनी वापरलं नाही ते लोक आज म्हणताय का आम्ही खरोखर हे वापरायला पाहिजे. दुसरा ढोस देऊ बोलते ते आज पाऊस आले पण याला आज पहिला ढोस पाहिजे ना, ह्या त्यांची पाती संख्या आज खोड आज या पानाचा कलर बरोबर एवढी सगळं की नाही का बाकीच्या प्लॉट कुठल्याही पोटला माझी मी माझं नाही सांगू शकत, पण प्रत्येक शेतकऱ्याने आपली सरकी येऊन पाहावी, दुसऱ्या पोट पाहावी, त्याला चका की पटली पाहिजे. ज्यावेळेस मालाला कोर्ट असते माणूस शेतकरी त्या शेतीमध्ये थांबू शकतो, ज्यावेळेस शेती जर चांगली असते त्यावेळेस शेतकरी ते थांबू शकत. अगदी बरोबर शेतकरी अशी परिस्थिती 550 रुपयाला गुन्हे आज लोकल काय वाटतं आपले तुकाराम सर समजा ठीक आहे खत एक तर ठीक आहे, ते खत विकले ना का तुम्ही स्वतः रिझल्ट घ्या 550 ने आपले 5000 रुपये जातात त्या गोण्याला, ठीक आहे ना. आपण असे 2-3 जर गुन्हे घेतले तिथे 5-5.5 हजार रुपये आपले कृषी सेवा केंद्रामध्ये जातात रासायनिकला, त्याचा रिझल्ट घेत नाही. आज तुम्ही आज पेपरला बातमी आली होती 25 कंपनीने खत खोटं दिलेलं आहे बरोबर 25 कंपनी खत खोटं, त्याच्यात चांगले चांगले कंपनीचे नावं बी आहेत त्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने मी तुम्हाला सांगू शकतो ते नाव वाचून मी माझ्या मोबाईल आहे ते. तर माझा असा अंदाज आहे महाराष्ट्रातल्या भरपूर शेतकऱ्यांनी भूमी अमृत जेवढा फायदा घे तेवढा फायदा घ्यावा, एक वेळेस त्याने वापरून पाहू रिझल्ट त्यांना 100% भेटणार आहे. आणि याच्यामध्ये खताचा असं बी शेतकऱ्यांनी गैरसमज असा करून टाकू जे आज आमचा रिझल्ट आहे असा आम्ही हाईपर्यंत रिझल्ट आमच्या खताचा राहणार नाही. शेतकरी मित्र शेतकऱ्यांमध्ये समजा क्वालिटी तुम्ही 5-6 वर्ष क्वालिटी तुम्ही हा देणार आहे का शेतकरी प्रश्न राहतात बरोबर, तर ही क्वालिटीमध्ये आमचा बी बदल होणार नाही, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही. शेतकरी मित्र मी डाळिंब रेस्ट पिरियड असेल तुमचा द्राक्षे असतील मोसंबी असेल अजून अन्य पिकं असेल तरकारी पिकं असतील मी सर्व शेतकऱ्याला आज सर्व शेतकऱ्याला तेच सांगत राहतो कायमस्वरूपी सांगतो का सर तुम्ही जमिनीला पोषण द्या, जमिनीला ज्यावेळेस पोषण देता हे पहा तुमच्या समोर रिझल्ट आहे. अशी सरकी सरांचं म्हणणं आहे का आमच्या इथं गावात मुखेकरवाडी गावामध्ये कोणाचीच कंपनीच्या शेरियाली तालुक्यामध्ये पाथडी तालुका खरुंडी परिसर आहे कंपनीचे शेडचे 2 साहेब होते स्वतः त्यांनी कबूल केलं का ह्या तालुक्यात शेवगाव पाथडी तालुक्या परिसरामध्ये सरकी कमी दिसत अशी नाही, त्यांनी सरकीचा काय पाहिला गोडवा पाहिला बरोबर सगळ्यात झाडाचा गोडवा पाहिला याला पातळ किती याचं खोड कसं याच्या फांद्या की पहा ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीचे मालक मगाशी जे म्हटले थोडस कॅमेरा मागे घ्या मगाशी काय म्हटले कंपनीचे मालक काय म्हटले का आम्हाला ह्या कंपनीचा एक व्हिडिओ घ्या इथले शेतकरी जमा करून आमचं थोडस जाहिरात करा, पण ते काय म्हटले का आम्ही तुमच्या बियाण्याशी आमचा काही संबंध राहत नाही आम्ही एका पैशाला भूमी अमृत खत वापरलेलं आहे, तर भूमी अमृत खत वापरलं तर आमच्याच गावातील लोक इथं प्लॉट येऊन पाहतात काय वापरलं म्हणून, म्हणजे ही रियालिटी शेतकरी मित्र. हा ज्यावेळेस तुम्हाला कोणतं झाड असो डाळिंब असो द्राक्ष असो मी आजही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा सांगतो का केमिकल शिवाय कोणताही बाग आज रोजी तो कंट्रोल होत नाही आणि त्याच्या पण स्प्रेला खर्च कमी येतो. कसा का ज्यावेळेस झाडाला स्टोरेज तयार होतो भूमी अमृतच्या खताच्या माध्यमातून त्यावेळेस झाड सशक्त बनतं, तर त्यावेळेस झाड रोगाला जास्त बळी पडत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे सर जसं म्हटले का 50% खर्च कमी आम्हाला आला बरोबर 5500 रुपये ते झाले, 8 लिटरचे माझे अंदाजे 2800 रुपये ते झाले, म्हणजे एकरी 8-9 हजार रुपये खर्चात हे चित्र आहे तुमच्यासमोर बरं. याच्यात 1% कुठे येणे आता हे सगळं आमच्या गावातले काय आपल्या सख्खं महाराष्ट्र हा व्हिडिओ पाहणारे म्हणजे एकंदरीत तुम्ही खुश आहेत बो एकंदरीत आम्ही भरपूर खुश आहे सर्व लोकांनी वापरू अशी आमची इच्छा आहे. अच्छा हा बरं बरं तुमचा मला मोबाईल नंबर सांगा ना 91 19 56 43 35. अच्छा बरं 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 चालतंय धन्यवाद सर नमस्कार बरी आहोत.
बाबो सरकी का काय राव।